त्या जी आर मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसला एका माणसाला कॉन्ट्रॅक्ट देणार आहे, ही भरती तो करणार आहे आणि मग त्या भरतीच्या माध्यमातून सगळे रिझर्वेशन वगैरे हे सगळं बाजूला जाणार आहे आणि ही सगळी भरती एक व्यक्ती करून राज्य सरकारला विविध विभागामध्ये ते कर्मचारी देतील अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण केलेली आहे हे असं आपल्याला अंदाज येतो आहे. 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेसही सातत्यानं सांगत होते की आम्ही मेगा भरती करू आणि ऑनलाईनमध्ये तरुणांच्या खिशातून पैसे लुटण्याचं काम त्या काळात झालं. परवा अर्थसंकल्पामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं की आम्ही 75,000 पुन्हा नोकर भरती करू आणि त्याच्या माध्यमातून काल जो सरकारने जी आर काढला त्या जी आरमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसला एका माणसाला कॉन्ट्रॅक्ट देणार आहे, ही भरती तो करणार आहे आणि मग त्या भरतीच्या माध्यमातून सगळे रिझर्वेशन वगैरे हे सगळं बाजूला जाणार आहे आणि ही सगळी भरती एक व्यक्ती करून राज्य सरकारला विविध विभागामध्ये ते कर्मचारी देतील अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण केलेली आहे. सरकार आउटसोर्सिंगमध्ये चाललेलं आहे. सरकारने जसं मैत्री एक अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जो निर्माण केलेला उद्योगपतींना त्या ठिकाणी सामावून केलं, बिल्डरांना त्याच्यामध्ये सामावून केलं, तसं सरकार आउटसोर्सिंग झालं तसं राज्यातले कर्मचारी भरण्याची व्यवस्था ही आउटसोर्सिंगच्या माध्यमातून केली जाणार असेल तर राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये मोठा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. एक आणि राज्यातले तरुण आता संभ्रमात आलेले आहेत. विधानसभेत तो प्रश्न उपस्थित केला, सरकार अजूनही त्याच्यावरचं उत्तर स्पष्टीकरण द्यायला तयार नाही अशी परिस्थिती आज राज्यात झालेली आहे. दुसरा एक प्रश्न आम्ही उपस्थित केला की राज्यामध्ये जे कर्मचाऱ्यांचं जो संप सुरू झालेला आहे, जवळपास 20,00,000 कर्मचारी संपावर गेलेले आहेत. आरोग्य व्यवस्थेचे 3 तेरा वाजलेले आहेत. तहसील कार्यालय असतील, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, सगळ्या व्यवस्थेमध्ये अधिकारी संपावर गेलेले आहेत आणि राज्यामध्ये जनतेचे बेहाल झालेले आहेत. पण सरकार आपल्याच गोष्टीवर अडून आहे की राज्याच्या तिजोरीवर बोजा पडतो. तर आमचा सवाल आहे सरकारला की तुम्ही मुठभर उद्योगपत्यांचं खरबो रुपयाचं कर्ज जेव्हा माफ करताय तर एकीकडे कर्मचारी असेल, शेतकरी असेल किंवा गरीब माणसासाठी राज्याच्या तिजोरीत पैसे नाही आहेत का, हा सवाल या निमित्तानं निर्माण होतो. आपण फक्त मुठभर लोकांसाठी सत्ता चालवत आहात असा हा बीजेपीचं धोरण आहे हे एकदा जनतेला स्पष्टतेने सांगून द्या आणि त्या पद्धतीचं जे काही आज जनतेचे बेहाल होतात त्याला तातडीने थांबवले पाहिजे. आणि ज्याप्रमाणे नाशिकवरून मुंबईच्या विधानसभेवर शेतकरी याला निघाले, त्यांच्या पायाला रक्त लागलं, पण सरकार अजूनही त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे. कांदा असेल, भाजीपाला असेल, रस्त्यावर फेकला जातो आहे, त्याच्या किमतीला त्याला भाव मिळत नाही, शेतकरी हवाईदिल झालेला आहे, पण त्याच्यातही सरकार लक्ष करायला तयार नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, कर्मचारी विरोधी आहे, गरिबांच्या विरोधात आहे हे आता याच्या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे.